सिन्नर तालुक्यातील दापूर येथे योगेश आव्हाड यांच्या वतीनं शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. यावेळी उपस्थित मौलाना यांनी नमाज पठण करून हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन रोजा सोडला. त्याचबरोबर शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमंतिनीताई कोकाटे यांनी मुस्लिम बांधवांसोबत संवाद साधून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे सीमंतिनी कोकाटे तसेच योगेश आव्हाड यांच्याकडून स्वागत सत्कार करण्यात आला. सीमंतिनी कोकाटे यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आव्हाड, शब्बीर सय्यद, वसीम पठाण, शाहरुख सय्यद, अजू मणियार, साहिल सय्यद, तौफिक अन्सारी, सलमान सय्यद, हरुण शेख, मारुती बोडके, रवींद्र आव्हाड, अमोल आव्हाड, सागर बोडके, राजू शेख, मोहम्मद शेख, अकिल मणियार, शाहबाज सय्यद, जावेद मणियार, साहिल मणियार, हुजेब मणियार, जिशान शेख, शफीक शेख, असलम शेख, संपत एसके, शाहिद शेख, अशोक बोडके, दामोदर बोडके, प्रकाश आव्हाड, नवनाथ बोडके, जयराम सांगळे, सागर आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, सागर शिंदे, साहिल पठाण, विश्वनाथ अलगट, हरिओम आव्हाड आदींसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे शब्बीर सय्यद यांनी आभार मानले. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आम्ही सगळे उपस्थित राहिलो. खर तर एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये जिथे आपल्याला दिवसभरात 2 ते 5 लिटर पाणी लागून जातं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या समाजाचे सगळे लहान लहान मुलांसकट सगळे उपास जात याचं मनापासून खूप कौतुक आहे आणि गर्व आहे. आपला हिंदू मुस्लिम आपण एकत्रित म्हणतो त्या दृष्टिकोनातनं खरं तर आपल्या परिसरामध्ये सगळ्याच गावांमध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे ईद साजरी करत असतात. अनेक लोक इफ्तार पार्टी देत असतात. त्याच धर्तीवरती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमचे अध्यक्ष आहेत योगेश आदा आव्हाड त्यांनी आज आपल्या गावामध्ये ही इफ्तार पार्टी ऑर्गनाईज केली आणि त्यानिमित्ताने समाजातल्या सगळ्या लोकांना बोलवून इथे सगळ्यांना एकत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. दोन दिवसावर ईद आलेली आहे आणि माझ्या सगळ्या मुस्लिम बंधूंना भगिनींना ईदच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. रमजान महिन्याच्या निमित्ताने आज दापूर येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. या इफ्तार पार्टीसाठी शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा इंजिनियर सीमंतिनीताई कोकाटे याही आपल्या बहुमूल्य वेळ खर्चून इथे उपस्थित झाल्या. मी प्रथमतः त्यांचं दापूरमध्ये स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर दापूर हे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचं गाव आहे. इथं मोठ्या बाबाचं मोठी यात्रा भरते. सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन एकमेकांचे सण उत्सव साजरे करत असतात. त्याच निमित्तानं आज या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. खरं तर सांगायचं झालं तर अगदी कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि दापूरमध्ये प्रथमच मी स्वतः दापूरमध्ये प्रथमच मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यास सुरुवात केली. आणि खरोखर प्रत्येक वर्षी मुस्लिम बांधवांसोबत मी इफ्तार पार्टीचं आयोजन करतो याचाही मला खूप आनंद आहे की प्रत्येक सण आम्ही म्हणजे हिंदू सण असेल किंवा मुस्लिम सण असेल गुण्यागोविंदानं एकोप्यानं राहून आम्ही प्रत्येक सण साजरे करतो. या ठिकाणी जमलेले माझे सर्व मित्र परिवार आणि मुस्लिम बांधव यांचं मी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आभार मानतो. आणि सीमंतिनी ताई कोकाटे तसेच योगेश भाऊ आव्हाड यांनी मुस्लिम बांधवांना प्रत्येक वर्षी जशी इफ्तार पार्टी देतात अशी योगेश भाऊ आव्हाड यांनी यावेळेस इफ्तार पार्टी दिली आणि असे इथून पुढं त्यांची जी मनोकामना आहे ती पूर्ण व हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सर्वजण एकत्र गुणगोविंदाने नांदू अशी ग्वाही देऊन माझे दोन शब्द संपले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी युनूस मणियार दापूर.